स्टोरीटेलच्या ऐकू आनंदे हा आपण आत्ता दिवसभर हा कार्यक्रम साजरा करतो आहोत, हा दिवस साजरा करतो आहोत. तर या सत्रामध्ये आपल्याबरोबर आत्ता गप्पा मारायला प्रकाशकांच्या तरुण पिढीचे प्रतिनिधी आपण ज्यांना म्हणू शकू आणि ज्यांनी आता हे तिसऱ्या पिढीतले प्रकाशक आहेत, आघाडीची प्रकाशन संस्था आहे मराठीमधली, ती म्हणजे रोहन प्रकाशन. आणि रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर हे आज आपल्याबरोबर गप्पा मारणार आहेत मराठी साहित्याबद्दल, प्रकाशन विश्वाबद्दल आणि आत्ता स्टोरीटेलच्या निमित्ताने मराठीमध्ये जे नवीन दालन उघडलेलं आहे त्या ऑडिओ बुक्सच्या विश्वाबद्दल. तर पहिल्यांदा आपण थोडंसं जाणून घेऊया की मराठी प्रकाशनामध्ये रोहन प्रकाशन खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकं आणते आहे, अनेक वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे. तर आणि तू तिसऱ्या पिढीतला आहेस, तर थोडासा रोहन प्रकाशन कशा पद्धतीने डेव्हलप झालं किंवा काही स्थित्यंतरं आली का, तू कसं काय आला असेल? सो माझ्या जन्मानंतरच रोहन प्रकाशन आलं, म्हणजे की प्रकाशनावरून माझं नाव ठेवलं की माझ्या नावावरून प्रकाशन ठेवलं, प्रकाशनाचं नाव ठेवलं, असं कायम गमतीने प्रश्न असतात. सो माझा जन्म झाल्यानंतर रोहन प्रकाशन माझ्या आजोबांनी श्री मनोहर चंपानेरकर आणि माझे वडील श्री प्रदीप चंपानेरकर ह्या दोघांनी असं ठरवलं की आपण एकत्रित एक प्रकाशन संस्था सुरू करूयात आणि रोहनचं त्याला नाव देऊयात, म्हणून ह्या संकल्पनेचा जन्म अशा पद्धतीचा. सो माझे आजोबा मनोहर चंपानेरकर हे शिक्षक होते आणि जवळपास 150 पुस्तकं त्यांनी लिहिली होती किंवा त्यांच्या कालखंडात लिहिली. वडील हे JJ स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट, सो त्यांचा प्रेस होता आणि त्याच्यातून नॅचरली हा एक छान कॉन्फ्लुएन्स होता की साहित्य आणि टेक्नॉलॉजी हे एकत्र येऊन संस्था सुरू करावी आपणच घरची, आणि एका वेगळ्या विचाराने ही संस्था सुरू झाली, प्रकाशन सुरू झालं. 83 साली पहिलं पुस्तक आलं जगावेगळी माणसं. तर त्यापुढे जी काही पुस्तकं येत गेली, काही पाककृतीची असतील, काही साहित्यिक पुस्तकं असतील, काही मान्यवरांची, काही अशी मी जयश्री असं एक चरित्र आपण प्रकाशित केलं होतं, आत्मचरित्र, तर ही थोडीशी काळाच्या पेक्षा वेगळ्या प्रकारे पुस्तकं ह्या संस्थे थ्रू प्रकाशित झाली आणि त्याचं तेव्हाच्या काळचा लोकांपर्यंत पोचण्याचा अट्टहास ह्या दोघांचा होता की आपण जे प्रकाशित करतोय ते लोकांपर्यंत अधिकाधिक पोचलं पाहिजे. सो तशा प्रकारे हा म्हणजे अगदी दणक्यातच प्रवास सुरू झाला आणि तो मी लहानपणापासून बघत होतो. सो माझ्या घरी साहित्यिकांचं येणं जाणं, चित्रपट कलाकार आमच्या घरी येणं जाणं, सूर्यकांत जे मोठे ॲक्टर होते ते माझ्या आजोबांचे मित्र होते, सो त्यांचं येणं जाणं, असं एक वातावरण असतं ना, शेवटी त्याचा प्रभाव असतो. आणि त्याच जोडीला सांगायचं तर रोहन प्रकाशनाचा संस्था म्हणून मी प्रगती बघत होतो, त्याच जोडीला मला अनेक विषय प्रत्येक माणसाला जे आवडू शकतात किंवा एका तरुण मुलाला, तर माझा कल थोडा टेक्नॉलॉजी साईडलाही होता आणि म्हणजे विज्ञान सायन्स आपण म्हणूयात. सो वडिलांनी माझ्यासाठी मैदान मोकळं ठेवलं होतं की तुला जे करायचं तू कर, प्रकाशन संस्था आहे, कधी आपण त्याच्याबद्दल तुला पाहिजे असेल तर तू त्याचा विचारही करू शकतोस. सो ठरवून मी इंजिनियर झालो, IT सेक्टरमध्ये साधारण 5 वर्ष जॉब केला. हां, म्हणजे एक अनुभव मला घ्यायचा होता आणि तिकडच्या काही गोष्टीही शिकून घ्यायच्या होत्या. सो मला अजून एक गमतीदार गंमत म्हणून एक किस्सा आठवतो की माझा पहिला इंटरव्ह्यू होता आणि 2-3 राऊंड ज्या सुरुवातीच्या टेक्निकल होत्या त्या क्लिअर झाल्यानंतर HR राऊंडला मला विचारलं की व्हॉट आर युअर प्लॅन्स, की पुढचे तुझे प्लॅन्स काय आहेत, आणि मी त्यांना अगदी छातीठोकपणे सांगितलं होतं, ज्याची आज मला फार गंमत वाटते, की मी 5 वर्ष नोकरी करणार आहे आणि मग मी माझा फॅमिली बिझनेस जॉईन करणार आहे. तर त्यांनी क्लिअर होता आणि त्यांनी तेव्हा मला नोकरी दिली नाही, त्यामुळे त्याच्या त्या इंटरव्ह्यूची नोकरी मला मिळाली नाही. साहजिकच तो म्हणाला, पण मी म्हणेन मी आज व्यवसाय करतो, मी म्हणेन की एवढ्या क्लिअर जर क्लॅरिटी असेल तर त्या माणसाला ती घेतला असता. गमतीचा भाग आहे. पण आता हे 3 पिढ्या जे पाहिल्या
तर जशी जशी टेक्नॉलॉजी बदलली, म्हणजे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी जेव्हा आली तेव्हा प्रकाशन व्यवसायाने एक लेटर प्रेसपासून DTP आणि सगळ्याच हे बदललं, कॉम्प्युटराईज झाला तो. आणि त्याच्यानंतर आता डिजिटल तंत्रज्ञान आलं आणि तो IT आहे, डिजिटल क्षेत्राशी संबंधित आहे. तर ही स्थित्यंतरे प्रकाशन क्षेत्रात मराठी विशेषतः कशी घडली असं वाटतं? माझ्या मते टेक्नॉलॉजीच्या अँगलनी जर म्हणायचं झालं तर आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक म्हणे किंवा IT सेक्टरमध्ये की टेक्नॉलॉजी ग्रोज एक्सपोनेन्शियली, की एकाचे 2 होतात, 2 4 होतात, 4 16 असेच तोपर्यंत वाटतं की आपल्या आवाक्यात सगळ्या गोष्टी आहेत, किंवा जसं फार हळू बदल घडतोय असं वाटतं, पण 16 डायरेक्ट 256 होतात. तर तो बदल हा तसाच प्रकाशन विश्वातही घडतोय असं मला वाटतं. म्हणजे लेटर प्रेसवरून प्रिंटिंगचे प्रकार बदलत गेले असं आपण म्हणू. DTP आलं, कम्प्युटराइज्ड, त्याच्यात काही तंत्रज्ञानात फरक पडले की ट्रेसिंगवरनं जे प्लेट बनायच्या त्या डायरेक्ट CTP तंत्रज्ञानाने छपाई होते. पण आता जो बदल दिसतोय मला तो एक्सपोनेन्शियल ग्रोथकडे जाणार आहे, की ऑडिओ बुक्स आहेत, ई बुक्स आहेत, हे आता काळाच्या पलीकडे तुम्हाला झपाट्याने हे बदल घडणार. जसं आपण स्मार्टफोन वापरत होतो आधी, जस्ट सुरुवात होती की अरे नुसता मोबाईल, आणि मग हळूहळू स्मार्टफोन वापरतोय त्याचे हे. पण मागच्या 3 जर तुम्ही बघा तर हे सगळं तुफान प्रमाणात लोकांपर्यंत पोचतंय. इंटरनेटचं जे काय प्रसार होतोय आणि तो सगळ्याच माध्यमातून म्हणजे ढकलला जातोय आपल्याकडे, तर त्या हिशोबाने प्रकाशनात सुद्धा ही माध्यमं मोठी होणार आहेत. पण मी ह्याच्यात एक नक्की सांगेन प्रसाद तुम्हाला की जे काय साधारण मी बघतो आहे आणि अनेक लोकांशी पण बोलतो आहे, माझ्या दिल्लीतल्या काही मित्र प्रकाशकांशी बोलतो आहे, तर नक्कीच ऑडिओ बुक्स, ई बुक्स हा एक चांगल्या वाटचाल आपण म्हणूयात की प्रकाशनांसाठी किंवा पुस्तकांसाठी किंवा लेखकांसाठी, मी म्हणेन साहित्यासाठी ही चांगली वाटचाल आहे. आणि पण मला त्याचबरोबर हे वाटतं की हे एकमेकांना म्हणजे पूरक असं एक नवीन काय म्हणूयात, नवीन डेव्हलपमेंट आहे, की पुढे पुढचा काळ कसा असेल तर सांगता येणं असं आपण प्रिडिक्ट करणं आपण आपल्या परीने करू शकतो. की मला असं वाटतं की छापील पुस्तकातून ई बुक हे एक माध्यमांतर झालं, तिथून ऑडिओ बुक्स हे अजून त्याच्या पुढची एक वेगळंच फील्ड आपल्या समोर आलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे लोक रिसीव्ह करत आहेत आणि त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. पण मला बऱ्याच वेळा असंही वाटतं की ऑडिओ बुक ऐकल्यानंतर जर ते एखादं पुस्तक आवडलं तर ते पुस्तक परत प्रिंट फॉर्मॅटमध्ये लोक विकतही घेत आहेत. बरोबर. आणि हाच अनुभव आम्ही अगदी सुरुवातीला जेव्हा स्टोरीटेलचे काय प्रकाशकांशी भेटत होतो तेव्हा सांगत होतो की बहुतेकांचा बाहेर कसं आहे परदेशामध्ये, आता ही स्टोरीटेल आहे युरोपियन कंपनी स्वीडनमधली, तर बहुतेक सगळे मोठे प्रकाशक जे आहेत ते एकाच वेळेला पुस्तक जेव्हा प्रकाशित करतात त्यावेळेला ई बुक पण काढतात, ऑडिओ बुक पण काढतात, आणि तो प्रकाशनाचा एक मोठा प्लॅन त्यांनी बनवलेला असतो. तर इथे मात्र तशी परिस्थिती नव्हती कारण ऑडिओ बुकचं मार्केट असतं. पण मला आनंद वाटतो तो हा कदाचित ह्या नव्या पिढीचा दृष्टिकोन असल्यामुळे असेल की पहिल्यांदा स्टोरीटेलला प्रतिसाद देणारं कोण होतं तर रोहन प्रकाश. आणि आपण ते प्रकाशक म्हणून बरीच पुस्तकं केली आणि साइन अप केली, सुरुवात केली, आणि ऑडिओ बुक्स म्हणून त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. आणि जे आम्ही सांगत होतो की ऑडिओमुळे उलट एकूण लोकांपर्यंत पुस्तक जास्त पोहोचतं आणि त्यामुळे विकत घेऊन वाचण्याचा पण भाग वाढतो. तर हे दिसतंय का म्हणजे मला? मी असं म्हणेन की आत्ताची जी नवी पिढी असो किंवा जुनी पिढी असो, म्हणजे वयाचा काही भाग न बघता आत्ता ओव्हरऑल सामान्य नागरिकाला खूप आपण काय म्हणूयात, खूप माध्यम आहेत आत्ता. म्हणजे एका बाजूला पुस्तकंही खूप येत आहेत, मग मराठी जर वाचक म्हटला तर तो इंग्लिशही वाचतो, त्यानंतर इंटरनेटमुळे तर अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि आपण वी हॅव बिकम ग्लोबल सिटीजन्स, आणि असं आपण मानलंच पाहिजे. म्हणजे जरी भिंती उभ्या होत असल्या ज्या
पण तंत्रज्ञानामुळे ह्या भिंती कोणी बांधूच शकत नाही असं मला वाटतं. लोकांची हाईट त्याच्यापेक्षा फार जास्ती वाढते आहे. तर तशा हिशोबाने ही सगळी जी नवीन माध्यमं आहेत आणि कल्चरचं एक्सचेंजेस आहेत त्याच्यात आपण असं मी मला खूप आनंद होतो की समज एका लेखकाचं साहित्य आहे आणि तो इतक्या कळकळीने लिहितो, मेहनतीने लिहितो, प्रकाशक ते इतक्या चांगल्या पद्धतीने प्रकाशित करण्याचा म्हणजे रोहन प्रकाशन तरी खूप एफर्ट्स घेतं की एक पुस्तक वाचकाला वाचकापर्यंत योग्य पद्धतीने पोचावं ह्यासाठी. तर नुसतंच लेखी स्वरूप न असता त्याला नवीन माध्यम ऑडिओच्या स्वरूपात मिळतं आहे, ईबुकच्या स्वरूपात मिळते आहे, ह्याच्याने प्रसार जास्ती होतो आहे. म्हणजे जितका टी व्ही पोचला त्याच प्रमाणात जर पुस्तक पोचायला लागलं तर लोकांकडे हा चॉईस असेल की मी टी व्ही बघू की मी साहित्यात वेगवेगळ्या माध्यमात थ्रू मौज घेऊ, म्हणजे गाडीतून ट्रॅव्हल करताना गाणी ऐकू की ऑडिओ बुक ऐकू, हा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच जोडीने मला एक खूप आनंद आहे की स्टोरीटेल सारख्या कंपनीने खूप अग्रेसरपणे येऊन सगळ्या म्हणजे चांगल्या साहित्य त्यांच्याकडे तुम्ही जे आज उपलब्ध करून देत आहात, अनेक आपण कायम असे आपल्याला काही सामाजिक प्रश्न असतात, दोन तीन प्रकारचे असतील, कुठे हँडिकॅप्स आपण जिकडे म्हणतो की ज्यांना आज वाचता येत नाही म्हणजे डोळ्यांनी दिसत नाही, तर त्यांना ऑडिओबुक हे एक चांगलं माध्यम आहे की ज्याच्यातून त्यांचा हा प्रश्न सुटू शकतो. बरोबर. तसंच मग जे वयोवृद्ध लोक आहेत की ज्यांना त्यांचे डोळे वीक झाले आहेत तर त्यांच्यासाठी हा प्रश्न सुटू शकतो. कानही वीक असू शकतात पण तरी नाही. पण या पक्ष पलीकडेही जो सगळ्यात वेळेचा मुद्दा आहे ना, हो, की मला तर प्रामुख्याने जाणवलेली सोय म्हणजे की ट्रॅव्हल टाइम मध्ये तुम्ही जेव्हा पुस्तक ऐकता त्यावेळी तुम्ही खूप वेळ वाचवता असा अनुभव येतो. एरवी तुम्ही पुस्तक वाचू शकत नाही प्रवासात, त्यामुळे जेव्हा जेव्हा प्रवासाचा विचार येतो तेव्हा ऑडिओ बुक्स लावण्याचा विचार येतो. हे एक वैशिष्ट्य मला जाणवलं. दुसरं, काम करताना तुम्ही ऐकू शकता त्याच्यामुळे वेळ खूप वाचतो. तर हा वेळेचा जो महत्वाचा भाग आहे, पुस्तकासाठी वेळ काढावा लागतो, इथे तुम्हाला जो वेळ आहे त्याच्यात तुम्ही पुस्तक वाचू शकता किंवा ऐकू शकता. बरोबर. हा खूप मोठा मी नक्कीच म्हणजे ह्याला सहमत आहे. आणि मला मी म्हटल्याप्रमाणे एक पाऊल पुढचंच मी बघतो, जे मी म्हटल्याप्रमाणे इतर माध्यमातलं किंवा इतर टाईपचं कंटेंट कन्झ्युम करण्यापेक्षा साहित्यातलं कंटेंट कन्झ्युम होतं ऑडिओ थ्रू जे होऊ शकतं किंवा हा लोकांचा प्रेफरन्स हळूहळू लोकांनाही समजेल आणि त्याच्यातून परत वाटलं की अरे हां हे खूप पुस्तक म्हणून चांगलं वाटतंय किंवा हे तर अरे हे पुस्तक आपण संग्रही असावं किंवा ते परत डिटेलमध्ये वाचून काढावं, तर हा ट्रेंडही मला महत्त्वाचा वाटतो. बरोबर. की चांगली साहित्य निर्मिती होईल ती ऑडिओ बुकमध्ये उपलब्ध झाली, जे ऑडिओ ऐकलं आणि आवडलं आणि परत छापील पुस्तकाकडे वळून किंवा ई बुकमध्ये वळून ते वाचून काढलं, कारण वाचण्याचा आनंद शेवटी हा एक वेगळा आनंद आहे, ऑडिओ ऐकण्याचा आनंद हा वेगळा आहे. आणि ही नवीन लाईफस्टाईल माझ्यामध्ये, ही डेव्हलप होईल आणि करावी लागेल. आणि वाचणं आणि ऐकणं हे दोन्ही आनंदच आहे. हा ते पूरक आहे, ते काही विरोधी नाहीये. विरोधी नाहीयेत. मी तरी तसं बघितलं नाही म्हणूनच, कारण रोहन प्रकाशनाबद्दल सांगायचं तर स्टोरी टेल प्रमाणेच आम्ही प्रत्येक नवीन गोष्ट रिसीव्ह करत असतो. प्रत्येक नवीन गोष्टीत आमची पाऊल पहिलं साधारण असावं असं आम्हाला वाटतं किंवा आम्ही असतो प्रयोगशील असतो. आम्ही आमच्या विषयांमध्ये जसे आम्ही प्रयोगशील असतो पुस्तकांमध्ये. एक छान प्रयोग आपण जो केला त्याच्याबद्दल मला विचारायचं आहे की पहिल्यांदाच असं घडलं की ऑडिओ बुक पहिल्यांदा औदुंबर म्हणून आम्ही प्रकाशित केलं, म्हणजे ओरिजिनल. बरोबर. स्टोरी टेलने ओरिजिनल केलं ते आणि त्याचं तुम्ही पुस्तक पहिल्यांदा केलं. बरोबर. तर काय विचार केला होता त्याने? सो ह्याच्यात दोन गोष्टी आहेत, म्हणजे अगदी सांगायच्या तर की जो लेखक प्रणव सखदेव आहे सो त्याचं लिखाण, तो एक नवीन दमाचा लेखक आहे आणि आम्हाला हे समजलं होतं की प्रणवचं पुस्तक औदुंबर म्हणून ऑडिओ बुक म्हणून पहिलं येतं आहे आणि हा वेगळा प्रयोग वाटला आणि तो ऐकलाही आणि त्याच जोडीला प्रणवशी बोलणं झालं की अरे हे पुस्तक स्वरूपात पण यायला लोकांना आवडेल की हा चांगला चांगली कादंबरी म्हणून झालेली आहे. आणि मग मी योगेश दशरथ जे स्टोरी टेलचे आहेत तर त्यांच्याशी मी ही चर्चा केली की म्हटलं योगेश हे पुस्तक मराठीत मला छापील स्वरूपात करायला आवडेल.
आणि योगेश हे खूप कॉपरेटिव्ह आहेत म्हणजे आणि नवीन आयडियाज आणि आम्ही खूप एक काय म्हणूयात एक सिनर्जी असते आमच्या म्हणजे आमच्या बोलण्यात सुद्धा आम्ही एकमेकांबरोबर खूप चर्चा करतो आणि तर तोही म्हणाला की रोहन व्हाय नॉट लेट्स डू इट तर तसं झालं. आता नॅचरली लोक म्हणतील की दोन नावं का वेगवेगळी आहेत तर माझ्या दृष्टीने आमचा विचार जो असतो तो पुस्तकाचा म्हणून छापील पुस्तकाचा म्हणून आम्ही करतो. तुमचा विचार ऑडिओ बुक म्हणून जो झाला असेल आणि तसं नाव असेल आणि आम्हाला वाटलं आणि की आपण हे नाव काळे करडे स्ट्रोक्स म्हणून त्याचं ठेवावं वेगळं एकच पुस्तकाच्या दोन नावं असं मे बी पहिल्यांदाच असेल. पण माझ्या मते स्टोरी टेलच्या टीमनीही ते सजेशन ॲग्री केलं. यू आर थँकफुल टू देम आणि तो पुस्तक म्हणून अतिशय चांगलं रिसीव्ह झालं. सो आता त्या लेखकाचा जर आपण विचार केला तर दोन्ही माध्यमात आपण त्याला चांगल्या प्रकारे जस्टिस मानधन मिळालं त्याचं प्रोत्साहन झालं. माझ्या मते लेखकाचा आनंद त्याच्या पलीकडचे काही असतात ते म्हणजे अरे सगळ्या माध्यमात आपण उपलब्ध आहोत आपलं लिखाण उपलब्ध आहे आणि ते पोचतंय लोकांपर्यंत. सो ह्या ही एक चांगली आपल्यामध्ये आपण स्टोरी टेल आणि रोहन प्रकाशने एक चांगलं एक एक्झाम्पलच सेट केलं असेल असं मला वाटतं. राईट. नाही त्याचा परिणाम असा झाला की पुढे आपण बरीच ऑडिओ बुक्स जे आहेत जे ओरिजिनल्स आहेत ती पण आता प्रकाशित करायला लागलेलो आहोत आणि वेगवेगळे प्रकाशक ते प्रकाशित करतायत तर त्याच्यामुळे खूप छान प्रतिसाद हा म्हणजे ज्याला आपण म्हणूया की पुस्तकांमधनं ऑडिओ बुक बनणं तसं ऑडिओ ओरिजिनल्समधनं पुस्तकं बनणं असाही प्रवाह आता मराठी साहित्यात या निमित्ताने तयार झाला आहे. त्याचं पहिलं पुस्तक हे तुम्ही प्रकाशित केलेलं त्यामुळे ही एक छान गोष्ट आहे. पुढे काय प्रोजेक्ट अजून चालू आहेत किंवा काय कसं आपण स्टोरी टेल आणि रोहन प्रकाशन एकत्र येत आहोत? सो आपल्या वाचकांना किंवा श्रवण करणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना आपण नक्कीच सांगू की स्टोरी टेल आणि रोहन प्रकाशन हे एक म्हणजे आम्ही एक आपण असं म्हणतो ना एक अशी टर्मिनॉलॉजी आहे मॅनेजमेंटमध्ये प्रायोरिटी पार्टनर्स तर तसं आमच्यासाठी आम्ही स्टोरी टेलकडे त्याच अँगलनी बघतो की आपण जे साहित्य निर्माण करू त्याला एक चांगलं माध्यम आहे स्टोरी टेलच्या मार्फत आणि त्यामुळे आपले बरेच प्रोजेक्ट्स आता आपण साईन अप केलेच आहेत आणि तुमच्या थ्रू आता रेकॉर्डिंग माझ्या मते होत सुरू आहेत. सो त्याच्यात सांगायचं म्हणजे रोहन प्रकाशनाने एक आत्ता अभिनव असं प्रोजेक्ट लॉन्च केला आहे विश्राम गुप्तेंची त्रिधारा ट्रिलॉजी ज्याला आपण म्हणतो अशा तीन मोठ्या कादंबऱ्या आपण प्रकाशित केल्या चेटूक ऊन आणि ढक संच स्वरूपात आम्ही केलं आहे आणि स्टोरी टेलही तशाच पद्धतीने एक एक करून हे तिन्ही कादंबऱ्या तुमच्या थ्रू प्रकाशित म्हणजे होत आहेत ऑडिओ स्वरूपात. सो हा एक खूप चांगला प्रोजेक्ट आहे कारण त्या कादंबऱ्याही तितक्याच सुंदर आहेत आणि त्याचं माझ्या मते रेकॉर्डिंगही फार सुंदर होत आहे नचिकेत वाचतोय. सो तो एक छान प्रोजेक्ट आहे. आपण आत्ता जे नव्याने अजून ज्याची बोलणी सुरू आहेत आपली बोलणी म्हणून आहे कारण जस्ट की अगस्तीन ॲक्शन म्हणून एक प्रोजेक्ट आपण आत्ता लॉन्च केला आहे. श्रीकांत बोजवरांनी लिहिलेल्या ह्या डिटेक्टिव्ह स्टोरीज आहेत आणि तो आजच्या काळातला अगस्ती आहे आणि तो वाचायला तर लोकांना मजा येईलच पण ऐकायलाही त्याची स्टोरी धमाल असणार आहे आणि त्याच्या तीन कथा आता येत आहेत आणि त्याची पुढे सिरीज राहील तर आपण त्या फॉर्मॅटनी अशा प्रकारचं युनिव्हर्स तयार करून डिटेक्टिव्ह जे मधल्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होते सुहास शिरवाडकर म्हणजे गुरुनाथ नाईक वगैरे तर या प्रकारचं खास पात्र तयार करून लिहिलेल्या कथा ह्या कमी आहेत आणि मागच्या जवळपास 10-15 वर्षात काही विशेष निर्माण झालेलं नाही. बरोबर. तर तरुणांनी मी इकडे आवाहन करेन आपल्या दोघांच्याही वतीने की तरुणांनी ह्याचा जास्तीत जास्त स्वीकार करावा. त्यांनी ह्याच्याकडे जास्ती म्हणजे त्यांना नक्कीच त्याचं आकर्षण वाटेल कारण तो त्यांच्या पिढीचा तो डिटेक्टिव्ह आहे असं आहे. बरं. सो ते तो प्रोजेक्ट आपण करतो आहोत
पण त्याच जोडीला आपण आधी जी सुंदर पुस्तकं केली आहेत त्याच्यात ऑफबीट भटकंतीचा मला नक्की सांगायला आवडेल. आपण मगाशी प्रवास म्हणलो आणि जयप्रकाश प्रधानांची ही पुस्तकं जी आहेत ती वाचायलाही लोकांना आवडतात आणि तितकीच ते जेव्हा फिरत असतील म्हणजे प्रवासात तेव्हा हां फिरत असेल तेव्हा ऑडिओ स्वरूपातही ऐकायला आवडतीलच किंवा आवड म्हणजे हा अनुभव खूप निराळा होईल. कारण आपण असं म्हणूयात की कोणीतरी साऊथ आफ्रिकेच्या जंगल बघायला गेलंय आणि त्याच जोडीला त्याचं वर्णन कानात ऐकतंय तो अनुभव निराळा असेल. बरं असं एक खूप छान रोहन प्रकाशनचं जे पुस्तक आहे आणि स्टोरी टेल वरती आता येईल ते म्हणजे आर के नारायणांची पुस्तकं आणि ते त्यातलं पहिलं पुस्तक आता इंग्लिश टीचर अतुल कुलकर्णी वाचतो. वा त्याच्यामुळे ती सगळीच मालिका ही खूप सुंदर होईल असं मला वाटतं. माझ्या मते आर के नारायणांची आपण सगळ्यांना मालगुडी डेज माहिती आहे पण त्यांनी इतक्या सुंदर कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्यातल्या सहा आपण अजूनपर्यंत प्रकाशित केल्या आहेत आणि सगळ्या स्टोरी टेलवर आपण आणतोय. त्यांचं लिखाण हे खरंच खूप असं मनाला भावणारं असतं आणि आनंद देणारं असतं. हां आणि चित्रपट इतकी सुंदर आहे. तर गाईड जे पुस्तक आहे जी कादंबरी आहे त्याच्यावरनं आता सिनेमाही विजयानंदचा झाला अजरामर असा सिनेमा तो झाला आणि त्याचं पुस्तक करताना आम्हाला जो आनंद आहे तेवढाच आनंद आता ऑडिओ स्वरूपात जेव्हा येईल तेव्हा पण होईल. कारण त्याच्यात नाही म्हटलं तरी लोकांना ती कॅरेक्टर्स उभी होतील फारच अप्रतिम लिखाण असं पुस्तक आहे. ते फार चांगला प्रोजेक्ट होईल पण तो आपला. बरोबर तर याच प्रकारे पण आता हे एकूण आपण प्रकाशन व्यवसायाबद्दल जेव्हा बोलतोय तेव्हा हे सगळं बदलत होतोय. डिजिटल तंत्रज्ञान येत आहे, ऑडिओ बुक्स येत आहेत, मराठी प्रकाशन व्यवसाय वाढतो आहे का जे असं एक साधारणतः म्हणलं जातं की अरे पुस्तक प्रकाशनाचं काय होणार आता किंवा हा व्यवसायाबद्दलचं कसं होणार, तर ह्याला काय उत्तर देशील? तर नव्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून खरोखरच मराठी साहित्य प्रकाशन व्यवसाय हा कशा पद्धतीने पुढे जाणार, पुढचं भवितव्य काय काय वाटतं? भवितव्य माझ्या मते असं पुढे काय होईल, लोक मराठी वाचतील का की इंग्लिशकडे जास्ती जातील, हे सगळे प्रश्न माझ्या दृष्टीने ना कसे आहेत की प्रकाशक लेखक आणि आता जी जोडले गेलेली माध्यमं आहेत हे आपण सगळे मिळून काय देऊ शकतो ह्याच्यावर जास्ती सगळं अवलंबून आहे. म्हणजे लोकांना वाचनापेक्षा टी व्ही बघायला जास्ती आवडतो ह्याच्यात काही म्हणजे नक्कीच आपण तो फरक जाणवतोच की सिनेमाचा ऑडियन्स मोठा असेल पण पुस्तकं लोक वाचत नाही आहेत का किंवा पोचत नाही आहेत का, तर असं नाही आहे, हे सगळं होतं आहे. मी ह्याच्याकडे अजून एका वेगळ्या दृष्टिकोनातून असं बघतो की कुठल्याही गोष्टीची उपलब्धता ही सुद्धा गरज जर तुमची भागवली गेली वेळच्या वेळी तर त्याचा परिणाम चांगला असतो की म्हणजे हे प्रश्न पडू नयेत असं मला वाटतं. म्हणजे आता काही आपल्या आयुष्यातले प्रोडक्ट्स आपण वापरतो ते फक्त तेव्हा ते आपल्या घराच्या बाजूला उपलब्ध असतात किंवा कुठल्या तरी अगदी हायवेवर जरी गेलो तरी उपलब्ध असतात म्हणून आपण ते वापरतो. आज साहित्यिक पुस्तकांची दुकानं महाराष्ट्रभर उपलब्ध नाही आहेत, म्हणजे जवळपास अर्धा महाराष्ट्र त्याच्यासाठी भुकेला आहे असं मी म्हणेन. पण मग नवीन तंत्रज्ञान जे आहे ईबुकच्या स्वरूपात आणि ऑडिओ बुकच्या स्वरूपात आणि इंटरनेट, सो हे ही भूक भागवणार आहेत असं मला वाटतं. की ही जी मधली पोकळी आहे की जिकडे छापील पुस्तक पोचत नाही आहे बाबा तिकडे ह्या तंत्रज्ञानामार्फत ते साहित्य पोचणार आहे, त्यामुळे माझ्या मते दिवस चांगलेच येतील असं मला वाटतं. आणि जास्ती लोक हे लिखाण कन्झ्युम करत असतील म्हणजे ऐकण्याच्या स्वरूपात म्हणूयात किंवा वाचनाच्या स्वरूपात, पण एकमेकांना ते पूरकच राहील आणि मग खूप जास्ती टी व्ही बघण्यापेक्षा खूप जास्ती वाचतो आमचा मुलगा अशी पण फीडबॅक्स यायला हरकत नाही किंवा जास्त ऐकतो म्हणजे ऑफकोर्स मी परत
तो कंटेंट जास्ती ह्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल आणि ते वाढेल. अशा पद्धतीने मग पुढचं प्रकाशन व्यवसायाची काही स्ट्रॅटेजी, रोहनची स्ट्रॅटेजी किंवा तिन्ही आपण एकत्रित करू, तिन्ही मार्केटमध्ये जाऊ किंवा आणखीन वेगळ्या प्रकार, असं काही तुमचा प्लॅन आहे, आखला किंवा काही विचार केला? कसं बदलतोय म्हणजे एक तुमच्या निमित्ताने प्रकाशन व्यवसाय कसा विचार करतो किंवा प्रकाशक कसा विचार करतो हे माहिती? प्रत्येक कंपनीची विचारधारणा असू शकेल, पण आम्ही आत्ता ज्या पद्धतीने पुढे जातो आहे त्याच्यात डेफिनेटली आम्ही नवीन प्रयोग, नवीन माध्यमं ह्याचा प्रयोग तरी आम्ही पहिले सुरुवात करतो किंवा आपण करून बघितल्याशिवाय काय कळणार आहे आपल्याला, असं आहे. आणि मला असं वाटतं की जी ओव्हरऑल स्टोरीटेलची जी धडपड आहे ह्यामागची, आणि म्हणजे स्वीडिश कंपनी जरी असली तरी आम्हाला तो असं फिलिंग येत नाही की बाहेरचं कोणी आलं आहे, आणि कारण इकडची जी सगळी मंडळी आहेत, म्हणजे मी नुसतंच कौतुक करायचं म्हणून नाही बोलत की एक त्यांनी जोखलेलं आहे की आपण कसं काम आपल्याला एकत्रित पद्धतीने करता येईल. आणि माझ्या मते त्यामुळे हे एक चांगलं आपण काय म्हणूयात ह्या पार्टनरशिप्स आहेत की ज्या वाढतीलच असं मला वाटतं आणि वाढवाव्यात, की काही गोष्टी नवीन करून बघायला पाहिजेत, प्रकाशकांनी करायला पाहिजेत, वाचकांनी प्रयत्न करायला हवा, काही हरकत नाही. म्हणजे आपली भूक कशी भागवायची हे प्रत्येकाने ठरवावं, आणि रोहन प्रकाशन त्यासाठी म्हणून असे नवीन प्रयोग करतं आहे आणि करत राहीलच. आणि माझ्या मते अजूनपर्यंतचा जो प्रवास आपला आहे, आता मागच्यामध्ये आपण मागच्या 2-3 वर्षांपासून एकत्र काम करतो, हा प्रवास माझ्या दृष्टीने पॉझिटिव्ह साईडला आहे. आणि पुढे जाऊन आपण त्याच्यात काय काय करू शकतो ह्याच्या आपल्या चर्चा सुरूच आहेत नक्कीच. तर मी त्या अँगलनी याच्याकडे बघतो की नवीन माध्यमं ही मूळ माध्यमाला पोषकच ठरतील असं मला वाटतं. राईट. स्टोरीटेलचा जो मुख्य गाभा आहे तो म्हणजे ऑडिओ बुक्स, आणि ऑडिओ बुक्स जसे ह्या पद्धतीने आधी प्रकाशित झालेली जी पुस्तकं आहेत वेगवेगळ्या प्रकाशकांची, साहित्यिकांची, ती ऑडिओ बुक स्वरूपात आणून स्टोरीटेलवर उपलब्ध करून देणं हा एक स्टोरीटेलचा भाग आहे. त्याचप्रमाणे नवीन पुस्तकं ओरिजिनल लेखकांकडनं लिहून घेऊन ती तयार करणं, त्याचबरोबर पॉडकास्ट आहेत, वेगवेगळ्या मालिका आहेत, हे ऑडिओ स्वरूपामध्ये लोकांपर्यंत पोचवणं हा गाभा स्टोरीटेलचा आहे. याच्यामागचं सूत्र जे आहे ते म्हणजे कथा, स्टोरी. स्टोरी ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, कथा, कविता, कादंबऱ्या या सगळ्या फॉर्ममधनं ऑडिओ स्वरूपात लोकांपर्यंत पोचवण्यासाठी स्टोरीटेल काम करतं. आणि त्याच्यामधला महत्त्वाचा वाटा हा प्रकाशकांचा असतो. आणि नवीन पिढीचा प्रकाशक म्हणून रोहनने आपल्या प्रकाशन व्यवसायाचा जो अनुभव आहे तो आपल्यासोबत आज शेअर केला, आणि मला खूप आनंद झाला की आपण एकूणच ह्या सगळ्या ऐकण्याच्या आनंदामध्ये आज हा दिवस साजरा करत असताना मराठी प्रकाशन व्यवसाय समजून घेतलं. तर धन्यवाद रोहन. धन्यवाद प्रसाद. मी पण नक्की असं सांगेन की म्हणजे ते करून समारोप करायला मला आवडेल की जसं तुम्ही म्हणालात की सगळ्याच्या मागे मेन कथा आहे, आणि खरंच लेखक खूप प्रयत्न करत असतात आणि खूप कष्ट करतात. त्याच जोडीला प्रकाशक हा एका सिनेमाच्या डिरेक्टरसारखा असतो की तो त्या पुस्तकाला पूर्ण आकार देण्याचा प्रयत्न करतो आणि एका पद्धतीने लोकांपुढे जायचं, म्हणजे ते साहित्य नेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याला जेव्हा मला असं वाटतं की इतर माध्यमं म्हणजे ऑडिओ बुक, स्टोरीटेलसारखी कंपनी बरोबर जे आम्ही एकत्र काम करू शकतो, की माझ्या मते त्यामुळे हे खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे की ही चांगली डेव्हलपमेंट आहे की ज्याच्याने साहित्य लोकांपर्यंत अधिक प्रमाणात आणि प्रभावी पद्धतीने पोहोचेल. त्यामुळे खूप मजा आली म्हणजे तुमच्याशी ह्या. मलाही खूप मजा आली, आणि मला तर अगदी निश्चितपणे या सगळ्याच मराठी साहित्याचं, प्रकाशन व्यवसायाचं आणि ऑडिओबुकचं पण भवितव्य खूप उज्ज्वल आणि खूप छान दिसत आहे. पुढच्या काही वर्षांमध्येच लक्षात येईल की किती छान पद्धतीने आपण सगळेच वाढतो आहोत. डेफिनेटली. मेन तरुण पिढीने, म्हणजे मी परत एकदा सांगेन तुमच्या वतीने की तरुण पिढीने खूप चांगलं लिहित आहेत आजचे लोक. तरुण पिढी लिहिते आहे आणि तरुण पिढी वाचतेही आहे. त्यांनी अधिक प्रमाणात ते वाचावं, कारण जे पुस्तकातून मिळतं
त्या प्रकारच्या लिखाणातून मिळतं आणि मग ते तुम्ही वाचा किंवा ऐका आणि किंवा परत वाचा, तुम्हाला त्याच्यातून जे काही मिळतं ते तुम्हाला 3 तासाच्या सिनेमातून एक तो वेगळा माध्यम आहे असं मी म्हणतो, ते पण महत्त्वाचं आहे, पण एक वाचनातून वाचनाचा आनंद वेगळा आहे म्हणजे साहित्याचा, आणि मग त्याचं श्रवण करावं, त्याचं वाचावं आणि एकत्रित प्रवास करावा. येस, धन्यवाद. तर वाचण्याचा आणि ऐकण्याचा हा आनंद आपण असाच घेत राहूया आणि हा आजचा दिवस आपण ऐकू आनंदे म्हणून साजरा करतो आहोत. तर ऐकत रहा, वाचत रहा आणि पाहतही रहा.